जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। सर आज परत कुठे सांगत मास्क घातलाय कारण मला स्वतः ताप आल्यासारखं वाटतं थोडस। खर तर आज या राज्यातली जर परिस्थिती बघितली तर आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष देशाला झाली, पण ह्या 75 वर्षात आजच्या वर्षी आजच्या दिवशी आपल्या राज्यात लोकशाहीची काय स्थिती आहे, आपल्या राज्यात सरकार आहे की नाही, लोकांनी निवडलेलं सरकार आहे की नाही, हा प्रश्न आज मोठा विचारण्यासारखा झालेला आहे। आज तुम्ही बघा, खरं तर मी काही जास्ती टीका करू इच्छित नाही, पण तरी देखील खरं म्हणजे दोन लोकांचं जे जम्बो कॅबिनेट आहे त्याच्यात खरा मुख्यमंत्री कोण आहे हेच आपल्याला कळत नाही। आणि हे सगळं सुरू असताना मला वाटतं आपल्यासारख्या सर्व तरुणांनी प्रश्न विचारायला पाहिजे की हे सरकार नक्की कोणाचं आहे। बघा, विदर्भात जेव्हा अतिवृष्टी झाली, पूर आला, महिलांवर काही काही ठिकाणी अत्याचार चालू आहेत, या महाराष्ट्रात जे काही आता घडत आहे ह्याला उत्तर देण्यासाठी सरकार कुठेही नाही। म्हणजे मी काल परवाकडे पण बोललेलो आहे की आपले जे आता तात्पुरते मुख्यमंत्री आहेत तात्पुरते हे सरकार पडणार आहे, पण हे जे आहेत ते दिल्लीवरनं कधी कधी महाराष्ट्रात येतात, मग माझा एखादा दौरा झाला की त्या त्या ठिकाणी जातात, थोडे फोटो काढतात आणि परत दिल्लीला जातात। मुख्यमंत्री कशावर बोलायचे, ते आपल्या राज्याला कोविडमधून वाचवण्याचा सगळ्यात मोठा हात उद्धव साहेबांचा होता, बरोबर ना? म्हणजे आपल्याकडे जम्बो हॉस्पिटल असतील, लसी असेल, सगळं असेल, हे सगळं आपण करत होतो। हे जेव्हा होत होतं तेव्हा दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्राला आपण 6.5 लाख कोटी एवढी गुंतवणूक आणू शकलो, तेवढे इंडस्ट्री आणू शकलो, आणि इंडस्ट्री येण्याचा अर्थ म्हणजे आपल्या तरुणांना रोजगार उपलब्ध देऊन करू शकतो। या काही गोष्टी होत होत्या, मोठे रस्ते होत होते, आपण मुंबईचा विकास करत होतो, मी देखील आपण बघत असाल परवाकडे पण कोस्टल रोडला जाऊन आलो। पण जे मी सतत सांगत आलेलो आहे की आता मला वाटतं ही आपली जबाबदारी सगळ्यांनी विसरून म्हणून की ह्या राज्यातलं आपल्याला राजकारण बदलायचं आहे, या राजकारणात आणि या राज्यात पुढे चांगली लोक येऊ शकतात, तरुण मित्रमैत्रिणी येऊ शकतात, चांगल्या लोकांना स्थान निर्माण करून देण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे। आणि आजपासून मी तुमचं स्वागत करत असताना एवढंच सांगतो की आता खांद्याला खांदा लावून हा लढा द्यायचा आपल्याला, जिंकणार आपण हे निश्चित आहे। कोर्टात पण जे आपलं जे काही चांगलं आलेलं मला वाटतं आपण सगळंच आता कायदेतज्ञ झालेलं, पण हे जरी असलं तरी ही लढाई नुसतं काही शिवसेनेची नाही, ही लढाई नुसतं महाराष्ट्राची नाही, तर ही जी कायद्याची लढाई आहे ती देशभरातली आहे। काय नक्की राहणार याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे। पण आजपासून आपलं स्वागत करत असताना मी एवढंच सांगेन की आपल्याला सत्याच्या बाजूने न्यायचं, सत्याच्या नाही, कारण आपल्या देशात सत्यमेव जयतेला महत्व आहे। मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।